वेगवान स्वरूपात बातमी आपण बघणार आहोत, सुरुवात करूया। नाशिक मधून लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉन्ग मार्च विधान भवनाकडे रवाना झालाय। हजारो कष्टकरी कामगारांनी दिंडोरीतून पायी चालायला सुरुवात केलेली आहे। 23 मार्चला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। सोलर पासून वीज निर्मिती करण्याकरता शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाड्याने घेऊन त्या वर्षी वार्षिक 75,000 रुपये उत्पन्न त्यांना दिलं जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। या योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वीज निर्मिती झाल्याने लोडशेडिंगचा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गटशेती केल्यामुळे उत्पादित झालेला माल थेट व्यापाऱ्यांना विकता आला, त्याचबरोबर शासनाच्या योजनांचाही एकत्रितरित्या लाभ झाल्यानं आम्ही सुखी झाल्याची भावना फार्मर कप विजेत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। पाणी फाउंडेशन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातल्या वाठोडा गावातील परिवर्तन शेतकरी गट अव्वल ठरला। हिंगोलीतील टोकाई सहकारी साखर कारखान्याची जप्ती करण्यात यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले। शेतकऱ्यांच्या ऊस देयकाचे 23 कोटी देण्यास कारखान्याने असमर्थता दर्शवल्यानंतर हे आदेश काढण्यात आले। देशात H3N2चा प्रादुर्भाव वाढू लागलाय, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये 11 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। लक्षणं आढळल्यास वेळेत कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि बुस्टर डोस घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी BRS पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली, त्यामुळे धोंडगे BRS पक्षात जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। मी नेत्यांसोबत तेलंगणातील शेतीच्या योजनांबाबत चर्चा केल्याचं शंकर धोंडगे म्हणाले। नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही कांदा खरेदी सुरू झालेली नाही, यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यावर मार्केटमध्ये कांदा विकायची वेळ आली आहे। जळगावच्या मार्केटमध्ये कांद्याला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळतोय। नांदेडमध्ये नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या बस अनेकदा बंद पडतात, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खुळंबा होतो। रस्ता चांगला असला तरी खिळखिळ्या झालेल्या बस बिघडत असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। अकोल्यातील गांधीग्राम अकोट मार्ग गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे, याच्या निषेधार्थ वंचित युवा आघाडीनं हरवलेले लोकप्रतिनिधी शोधण्याकरता महादेवाला साकडं घातलं। या लोकप्रतिनिधींना शोधण्यासाठी 51 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे। सरकारच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं यजमानपद यंदा जळगाव जिल्ह्याला मिळालंय, परंतु या स्पर्धेत जळगावातून एकही संघ सहभागी झालेला नाही। क्रीडामंत्री जळगावचे असूनही एकही संघ सहभागी नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। नाशिकच्या तिवंदा चौकात रंगपंचमीला गालबोट लागलं, तरुणांनी गोंधळ घातला, गर्दी केली, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या तरुणाईनं डीजेच्या तालावर ठेका धरला, रंगपंचमीची उधळण करत रंगपंचमीचा उत्साह साजरा केला। रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या पालखीला गारहाणं घालून परंपरेनुसार पोलिसांकडून सलामी देण्यात आली। त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू झाली। रात्री 12 वाजेपर्यंत पालखीसोबत रंगपंचमी खेळली जाणार आहे। चांदवड तालुक्यातील पंचक्रोशी सोबतच उत्तर महाराष्ट्रातल्या भाविकांचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या कनिफनाथ महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। रंगोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत सहभागी हजारो भाविकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत एकमेकांना रंगांची उधळण केली। नाशिकमधील रंगपंचमीत राजकीय रंगांची देखील मोठी उधळण होताना पाहायला मिळाली। गद्दार सॉन्ग आणि 50 खोके एकदम ओके या घोषणा या रंगोत्सवात वाजणाऱ्या डीजेमधून वाजवल्या जात आहेत। आध्यात्मिक सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते। रंगपंचमीच्या दिवशी जुन्या नाशिक भागातील 4 प्रमुख ठिकाणी पेशवेकालीन रहाडमध्ये नाशिककर डुबक्या मारून रंग खेळताना दिसून आले, या पाण्यात आंघोळही केली जाते। कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येते। खास महिलांकरता रंगपंचमीनिमित्त शारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यामध्ये महिलांनी मनसोक्त रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या महिलांसह आमदार ऋतुराज पाटील यांनीही ठेका धरला। शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह दिसून येतोय। द्वारकामाई मंदिरासमोर साई भक्त रंगामध्ये राहून गेल्याचं चित्र होतं। रंगांची उधळण आणि डीजेच्या तालावर साई भक्तांचा आनंद द्विगुणित झाला।
सिंधुदुर्गातल्या साटेली गावात शांतादुर्गा देवस्थानचा घोडेमोडणी उत्सव उत्साहात संपन्न झाला. ढोलताशांच्या ठेक्यावर घोडेस्वारांनी ताल धरला. या उत्सवाला भाविकांनी गर्दी केली. धाराशिवमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला रंग लावून भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. नाशिकच्या गाडगे महाराज चौकात पेशवेकालीन राहाडीत रंगपंचमी साजरी करण्यात आली. पेशवेकालीन राहाडींमध्ये रंग कालवून एकमेकांना रंग लावत रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला. लातूरमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांवर रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला. सोलापुरात कोरड्या रंगाची मनसोक्त उधळण करण्यात आली. रंगपंचमी साजरी करण्यात आली. यानिमित्तानं अमेरिका युरोपसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक सहभागी झाले. संत तुकाराम महाराजांच्या भूमीतील क्षेत्र येलवडी इथं रंगपंचमी निमित्तानं संत भागीरथी मातेच्या मुख्य मंदिरात देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या फुलांमध्ये मंदिर परिसर सुगंधित झाला होता. रंगपंचमी निमित्त संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला विशेष पोशाख करण्यात आला होता. मावळमधील तीर्थक्षेत्र येलवाडी इथं रंगपंचमीनिमित्त 1000 किलो शेवयांचा महाप्रसाद बनवण्यात आला. संत तुकाराम जेव्हा संत भागीरथी यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी शेवया खायला दिल्या होत्या असं सांगितलं जातं. त्यामुळे येलवाडीतील ग्रामस्थांनी ही परंपरा जपली आहे, जोपासली आहे. साताऱ्यामध्ये बगाड यात्रेचा उत्साह बघायला मिळाला. यंदा बगाडाचा मान हा वाई तालुक्यातल्या दिलीप दाभाडे यांना मिळाला. या यात्रेला भाविकांनी गर्दी केली होती. या वाईच्या बगाड यात्रेला उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. बगाडाला एकत्र येता तसंच कायम एकत्र येत राहा असं आवाहन उदयनराजे भोसले खासदार यांनी केलं. विविध भेट लाभार्थी योजनांवर होणारा वाढीव खर्च पुरा कसा होणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी विरोधकांनी पिंक बुक वाचावं असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. अर्थसंकल्पाचा आकारमान वाढलं असून योजनांसाठीचा निधी वाढलेल्या SGST मधून मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त खुर्ची महत्वाची आहे अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे आत्महत्याग्रस्त म्हणून तालुक्याची निवड झाली नाही, त्यामुळे सत्तारांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी खैरे यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. साईनाथ बुटके या काँग्रेस समर्थकानं भांगडिया यांची आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता, त्यानंतर ही मारहाण झाल्याचं समोर आलंय. भांगडिया यांनीही बुटके विरोधात तक्रार दाखल केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांचा नामांतराविरोधात उपोषण चुकीचं असल्याची टीका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केलं. खासदार जलील हे फक्त राजकारण करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून आंदोलन करणारे औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या इम्तियाज जलील यांना सरकार त्यांची लवकरच जागा दाखवेल असं वक्तव्य शिवराय कुलकर्णी यांनी केलं. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे पण विचार भरकटवणं योग्य नाही असं ते म्हणाले. रोहित आर पाटील यांनी जुनी पेन्शन योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. ही टीका करताना जुनी पेन्शन लागू न झाल्यास सरकार उलटवून टाकू असं आवाहन आंदोलकांना त्यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंनी याआधीच भाजपसोबत सरकार स्थापन केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आजच्या परिस्थितीला संजय राऊत आणि स्वतः ठाकरे जबाबदार असून त्यांनी स्वतःची घरकी ना घाटकी अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे असं रामदास आठवले म्हणाले. गटशेतीशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गटशेतीमुळे बार्गेनिंग पॉवर वाढते. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू करणार अशी माहिती त्यांनी दिली. पाणी फाउंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यामध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते.